पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. भारतात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ. बँकॉकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगाला आवाहन. पंतप्रधान सध्या प्रसिद्धी मिळवण्यात व्यस्त आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका. राजधानी दिल्लीमध्ये 30,000 कोर्टात गोंधळ. प्रकरणाची चौकशी SIT कडे, तर सोमवारी सर्व जिल्हा न्यायालयात वकिलांचा एक दिवसीय संप. सरकारकडून माझा मोबाईल देखील टॅप केला जातोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सरकारवर आरोप. विमा असणाऱ्या आणि नसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतीर्थावर शपथविधी होईल, खासदार संजय राऊत यांचा दावा. हे 50-50 काय आहे? एखाद्या बिस्किट कंपनीचे नाव आहे का? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून असदुद्दीन ओवेसी यांची सेना भाजपवर मार्मिक टीका. नवीन कसारा घाटात भीषण अपघात, ट्रकची 8 वाहनांना धडक, तर अपघातात 4 जण गंभीर जखमी. कुलकर्णी चौकातील देशपांडे चित्रपटातील सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला. चित्रपटात सई तामणकर, राजेश शृंगारपुरे आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका. अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त दुबईतील बुर्ज खलिफावर विशेष विद्युत रोषणाई. अनोख्या शुभेच्छांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.